नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा गणित स्वाध्याय क्रमांक 29.1 प्रकरण बैजिक राशी यामधील 1 ते 5 उदाहरण आपण कालच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत. आता त्यापुढची म्हणजे 6 पासून त्यातलं 6वं उदाहरण आहे x+8 कंसामध्ये x-3 हे अवयव असणारी राशी कोणती. दिसतोय? तर या 2 कंसाचा गुणाकार करायचा आहे आणि ती राशी मिळेल. हे करताना आपण पहिल्या कंसातील पहिलं पद गुणिले दुसरा कंस x घेतला, इथे काय राहिला आहे +8 राहिला. दुसरा ब्रॅकेट दुसरा कंस आहे तसंच लिहिलं. गुणाकार करायचं x म्हणजेच किती, x2 x+3 -3x 8x म्हणजे दोन्ही धन आहे 8x आणि 8x3 24 1 - 24 यामध्ये सारखे पद हे 2 आहेत x हा एकदाच आहे. x2 8 मधून 3 गेले +5x मोठी संख्या धन उत्तर धन -24 हे याचं उत्तर असेल. पर्याय मध्ये शोधा तुम्ही. 7वं उदाहरण यामध्ये आपल्याला 3 कंस दिले आहेत. x3 दिसतोय +x2 + x -4x+2x+3 पुढे +2x+x2 - 3x+5 बरोबर किती असं विचारलं. मी एकाखाली एक याच्यासाठी लिहिलं ते दिसलं नसतं. असे कंस सोडवताना काळजी घ्यायची, ज्या कंसाच्या बाहेर ऋण आहे तो चिन्ह बदलेल. म्हणजे असं झालं असतं x3 इथे सोडवतोय मी x2 + x हे सगळे बदलणार -4x3 हा वजा झाला, हा पण ऋण होईल. हा -+3 कळलं. नंतर हे याचं एक ब्रॅकेट काढलं तर तसंच राहील, किती -2x+x2 + 3x+5. आता याला मी सोपे रूप देतो. x3चा हा 1 वेळा आणि हा 2 वेळा किती झाले 3. 3 मधून 4 मधून 3 गेले म्हणजे -x3 हा +x2 - x2 2 वेळा आलंय ते झाले 0. x हा 2x आणि 3 आणि 4x मधून 2x गेले. हा 3 आणि 1 किती 4 वेळा x झाले. 4 वेळा x मधून 2 वेळा x गेले म्हणजेच -2x + 3 आहे ना 1 हा +3 झाले. हा आणि 5 मधून 3 गेले किती -2 म्हणजे शेवटचं उत्तर असेल याचं -x3 + 2x - 2 हे आमचं आन्सर करेक्ट असेल. यानंतरचं उदाहरण बघू आपण 8वं. दिसतोय अगदी छोटस आहे. a = 2 b = 1 c = √2 तर 2 कंसात a + b - c ची किंमत काढा. सोडवतो मी या ठिकाणी. हा a आहे तसं 2 तसंच लिहिलं. हा ब्रॅकेट a ची किंमत वरची 2 नंतर इथे अधिक आहे b ची किंमत 1 कंस पूर्ण हा वजा चिन्ह नंतर c ची किंमत ऋण आहे -2 ब्रॅकेट वापरावं लागेल. इथे तुमची चूक होऊ शकते. लक्षात किंमत ठेवली यामध्ये. कंस आधी सोडवायचा 2 + 3 2 × 3 -+ किती 2 मग किती होईल 3 × 6 + 2 बरोबर याचं उत्तर येईल किती 8 याचं करेक्ट ऑप्शन असेल पर्याय असेल. शेवटचं एक उदाहरण घेतो या ठिकाणी नंतर थांबतो मी. अशी उदाहरणं एकदम सोडवायला घ्यायची ना, एक्सपान्शन विस्तार करायचं नाही, चौपट वेळ जाईल.
न्यूमरेटर छेद आणि अंश दोन्ही नीट बघायचे, दोन्हीकडे अंक सारखे आहेत 1.7 1.3, पण हा वर्ग आहे हा घन आहे. कसं ते बघा, 1.7 अधिक 1.3, मुद्दाम याची बेरीज करत नाही. हा जो आहे 1.7 अधिक 1.3 याचा विस्तार आहे. ए वर्ग हा बी वर्ग या दोन्हीचा गुणाकार करा, दोनने भागा, तुम्हाला एवढं उत्तर मिळेल. काय सांगितलं, 1.7 × 1.3 याचा गुणाकार करून त्याची दुप्पट करा, म्हणजे एवढं उत्तर मिळेल. म्हणजेच हे या स्वरूपात आहे. आणि मग याच्यामध्ये 3 मधून 2 वेळा गेले म्हणजे 1 वेळा राहील 1.7 अधिक 1.3. थोडं समजलं नसेल, डोक्यावरून गेला असेल कदाचित. हा विस्तार आहे याचा, याचा विस्तार करा. तुम्हाला हा ए स्क्वेअर हा बी स्क्वेअर 2ab 2 × 1.7 × 1.3 केलं की ही संख्या मिळते. आता वेळेअभावी मी करत नाही ते. यांची बेरीज 7 × 3 = 10 राहिला 1 × 1 = 2 × 1 = 3 3.0 म्हणजेच याचं उत्तर असेल 3 हा करेक्ट ऑप्शन असेल, पर्याय असेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी थांबतो. मी जरा एकदम सगळे दिले, मध्ये चूक झाली तर मग करेक्ट करणं कठीण असतं, त्यामुळे छोटे छोटे आता मी 4-4 एक्झाम्पल देणार आहे. याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आजीचे वय 21/3/63 पाहिजे होते, ते चुकून 66 झाले आहे. तर समजून घ्या, बेस्ट ऑफ लक.